शिव महात्म्य पर महत्वाचे दिवस वैकुंठ चतुर्दशी कार्तिक शुद्ध चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूने शिवजींची महापूजा करून त्यांना 1000 शुभ्र कमळ वाहिले, पण ऐनवेळी एक कमळ कमी पडले म्हणून त्यांनी आपले एक नेत्रकमळ अर्पून तो संकल्प पूर्ण केला. त्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना सुदर्शन चक्र प्रदान करून जे लोक शिवजींनी कार्तिक शुद्ध चतुर्दशीला मणिकर्ण घेत स्नान करून माझे ध्यान करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल असा वर दिला, आणि तेव्हापासून त्यांची वैकुंठ चतुर्दशी म्हणून प्रख्यात झाली. शिव आणि विष्णू एकाच परमात्म्याची कार्यपरत्वे प्रकटलेली दोन रूपे असली हे लोकांमध्ये त्यांच्याविषयी भेदभाव आहे. हा भेदभाव दूर करण्यासाठी शास्त्राने या दिवशी करायची एक व्रत सांगितले आहे. या व्रतात दिवसभर उपवास आणि सायंकाळी हरिहरांची पूजा करतात. या दिवशी ज्या दोघांचे ऐक्य असते नेहरू शिवजींना तुळस आणि विष्णूंना बेलवरचे असला तरी या दिवशीची आठ नसते. त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला शिवजींनी उन्मत्त झालेल्या तारकासुराची 3 फुले उद्ध्वस्त करून या तारकाक्षे विदुनमाली आणि कमललोचन या 3 पुत्रांचा वध केला, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. त्यावेळी त्यांच्या छळापासून सुटका झाली म्हणून देवाने मोठा आनंद उत्सव केला. दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली म्हणून या पौर्णिमेला देवदिवाळी असे नाव पडले. या दिवशी सायंकाळी भगवान शंकराची पूजा करून घरात आणि शिवमंदिरात त्रिपुरा स्तंभावर दीपमाळा लावतात. महाशिवरात्र प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशी महाशिवरात्र येत असते. तरी आखाडा आणि कार्तिकातील एकाएक दशांप्रमाणे माघ वद्य चतुर्दशी महाशिवरात्री हे महाशिवरात्रीवर म्हणून गणले जाते. सर्वदशी उपवास आणि चतुर्दशी रात्र समय शिवपूजन ही या व्रताची मुख्य अंग आहेत. या दिवशी सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात, शिवग्रंथ व शिवस्तोत्रे वाचतात, शिवनामाचा जप करतात, पूजन समी लक्ष आणि सहस्र आणि 108 पिरोपत्रे वाहतात, रात्री जागरण आणि शिवभजन करतात. काही स्त्रिया शिवरात्रीसाठी शिवरात्र वाट लावतात. महाशिवरात्रीचे पारणे दुसऱ्या दिवशी सकाळी करतात. अशा प्रकारे मात्र शिवमहात्म्यपर महत्वाचे दिवस 3 दिवस आहेत हे तुम्हासमोर सादर केले. ओम नमः शिवाय. ओम नमः.